महत्त्वाचा आहे. मी आरोग्य सेवेमध्ये येईल, पण छोटं उदाहरण सांगतो की आरोग्य सेवेमध्ये 2013-14 पर्यंत आरोग्य सेवेचा विस्तार हा साधारणतः 1 लाख लोकसंख्येच्या मागे फक्त 8.5 एवढ्या ॲम्ब्युलन्स होत्या, रुग्णवाहिका होत्या. 1 मे 1960 ते 2013-14 आता मात्र दुपटीने वाढ गया. आता 18 रुग्णवाहिका 1 लाख लोकसंख्येच्या मागे या रुग्णवाहिका आहेत. 1971 मध्ये 1 लाख लोकांमागे 618 गाड्या होत्या. 1 लाख लोकांमागे आता 1 लाख लोकांमागे 36,087 गाड्या आहे. ही आपल्या राज्याच्या प्रगतीमध्ये एक मोठं योगदान हे निश्चितपणे आपल्याला या अर्थव्यवस्थेत 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीचे अर्थसंकल्प मांडल्या जा गेलेत त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. मग या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य काय? तर या अर्थसंकल्पामध्ये एक महत्त्वाचा भाग आपल्याला पाहता येईल आणि तो म्हणजे आम्ही विषमता मुक्तीकडे राज्याचा प्रवास केला पाहिजे. असं म्हणतात की लंडनच्या कोर्टाचं एक उदाहरण दिलं जातं. लंडनमध्ये एका याचिकेवर एका केसचा निर्णय न्यायमूर्ती देणार होते. केस सुरू होती आणि त्यामध्ये आरोपी आला आणि आरोपीवर आरोप होता की त्यांनी एका बेकरीमधून 1 पाव चोरी केला. आता आरोप होता, FIR फाटली, पाव चोरी केल्याचा गुन्हा होता. जजनी निकाल देताना सांगितलं की यांनी आपल्या देशाच्या कायद्याचं उल्लंघन केलं आहे, यांनी एका बेकरीतून कायद्याच्या बाहेर जाऊन पावाची चोरी केली आहे, याला 1 पाऊंड मी दंड करतोय. कोर्टात अनेक लोक तुमच्या माझ्यासारखे बसले होते आणि न्यायमूर्तींनी काही पॉज घेतला, काही मिनिटं थांबलेत आणि नंतर पुढची शिक्षा सुनावत ते म्हणाले की यांनी पावाची चोरी केली, याला मी 1 पाऊंड दंड केला. पण या व्यवस्थेला निर्माण करण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं म्हणून तुम्हाला मी 10 पाऊंड दंड देतो आहे की पोटाच्या भुकेसाठी एखाद्याला आपली पावाची चोरी करावी लागते. गरिबी ही कधी कधी कायद्याचं उल्लंघन करण्याची त्याच्यावर वेळ आणते आणि म्हणून लंडन कोर्टाच्या संदर्भातला तो निर्णय आणि या निर्णयाच्याच वर कदाचित आधारित अर्थसंकल्प हा गरिबांच्या कल्याणाचा व्हावा, सर्वसामान्याच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा या अर्थसंकल्पातल्या साधारणतः अनेक तरतुदी त्यावर आधारित आहे. एका गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधीन की हे खरं आहे की एक पहिला नेता, एक पहिला प्रधानमंत्री या देशाचा असा आहे की जो संकल्प करतो. हे ठीक आहे, कधी कधी संकल्प 1 वर्ष अगोदर पूर्ण होत असेल किंवा 2 वर्षानंतर पूर्ण होत असेल, पण नेत्याला संकल्प करावा लागतो. आणि आमचा संकल्प काय? 2010-11 मध्ये आम्ही 11व्या क्रमांकावर आर्थिक दृष्टिकोनातून होतो. आज तुम्ही आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आज भारत 3.73 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आत्ता झाला आहे आणि आमचं लक्ष आहे 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं. आणि आम्हाला एका गोष्टीचा अभिमान वाटेल की इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं आणि सहजपणे आपण म्हणायचो की इंग्रजांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही. याचा अर्थ असा होता की इंग्रजांनी जिथं साम्राज्य केलं, जो जो देश ताब्यात ठेवला त्या देशांची संख्या इतकी होती की इकडचा सूर्य त्या देशात, त्या देशातला दुसऱ्या देशात सूर्योदय व्हायचा, म्हणून आपण म्हणायचो की इंग्रजांच्या साम्राज्याचा सूर्याचा अस्त होत नाही. पण तुम्ही आज अभिमान करू शकता की आज त्या देशाचा प्रधानमंत्री भारतीय वंशाचा झाला. आणि एवढंच नव्हे
तर आज ज्यांनी या देशाचा कोहिनूर घेऊन गेले, जे मँचेस्टरमध्ये आमच्या देशाचा कच्चा माल घेऊन जायचे आणि म्हणून आम्ही विदेशी वस्त्राची होळी लोकमान्य टिळकांनी सुरू केली, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुरू केली, महात्मा गांधींनी सुरू केली, आज ते ब्रिटनची इकॉनॉमी आता भारतापेक्षाही कमी झाली आहे. आमची 3.73 आहे आणि त्यांची इकॉनॉमी 3.33 झाली. म्हणजे आमच्यापेक्षाही आता ब्रिटन, ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य हा मावळत नव्हता, तो आता आमच्यापेक्षाही कमी झाला. आणि फक्त कमीच झाला नाही, आज जगामध्ये पहिल्यांदा दुसऱ्या देशात गेल्यावर आम्हाला साधारणतः करन्सी एक्सचेंज करायची असेल तर डॉलर, पाऊंड किंवा युरो घेऊन जावं लागायचं. पण या 10 वर्षामध्ये बदल झाला. आता 12 पेक्षा जास्त देशामध्ये आम्हाला डॉलर घेऊन जावं लागत नाही, पाऊंड घेऊन जावं लागत नाही, युरो घेऊन जावं लागत नाही, तर आम्ही डायरेक्ट आपल्या रुपयाचं एक्सचेंज करू शकतो. आणि तो दिवस दूर नाही की जेव्हा जगामध्ये हमारा रुपया बोलेगा आणि विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पापैकी हा संकल्पही निश्चितपणे पूर्ण होईल. महाराष्ट्राच्या एकूण आर्थिक परिस्थितीबद्दल थोडीशी माहिती देऊन मग मुख्य अर्थसंकल्पावर मी येईल. तुमच्या माहितीकरता सांगतो, शेवटी तुलना करावी लागते. आता एखाद्याच्या पोटात दुखू शकतं की आपल्या 10 वर्षाची डिंग हाकताय का, आमची काय चूक आहे. हो, चूक होती, म्हणून तर डिंग हाकताय ना. म्हणूनच तर हे लक्षात आणून देतो आहे की आपलं महसुली उत्पन्न महाराष्ट्राचं 2013 आणि 2014 म्हणजे तो बेसिक वर्ष धरावं लागेल की कारण तेव्हा आमचं सरकार नव्हतं. म्हणून 2013-14 आमची महसुली जमा, महसुली उत्पन्न हे 1,49,821.81 कोटी होतं. आज या अर्थसंकल्पात आमचं महसुली उत्पन्न हे किती धरलं आहे, 4,99,462.84 कोटी. म्हणजे 54 वर्षात जे आमचं महसुली उत्पन्न होतं त्याच्यामध्ये 10 वर्षात आम्ही 3.5 पट वाढ केली, 3.5 पट वाढ. आणि तुम्हाला ऐकायला अभिमान वाटेल की आमचा एकूण GSDP ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, एकूण आमचं सकल उत्पन्न हे यावर्षी आम्ही जे ठरवलं धरलं आहे ते 40.84 लक्ष कोटी हे आमच्या राज्याचं उत्पन्न आमचं आहे, की जे देशाच्या एकूण साधारणतः 293 लक्ष कोटीपैकी आमचं, जर आम्ही 40.44 लक्ष GSDP हा आमचा आहे, याचा अर्थ देशाच्या उत्पन्नापैकी 15% उत्पन्न हे आमचं आहे. आणि हाही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा विषय आहे. आता आमच्यासमोर काही आव्हानं आहेत का? हो, आहेत. आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे की आमचा बजेट साईज हा 6,58,191.56 कोटीचा आहे. म्हणजे आमचं उत्पन्न वाढत आहे हे खरं आहे, पण या उत्पन्नासोबत आमचा जो वेतनावरचा खर्च आहे आणि जो पेन्शनवरचा खर्च आहे तो मात्र थोडा जास्त आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे मी पुढे ज्या योजना सांगणार आहे त्याच्याशी हे रिलेटेड आहे. आम्ही एकूण आमच्या उत्पन्नापैकी 11% निवृत्ती वेतनावर खर्च करतो ऑन पेन्शन. एकूण उत्पन्नापैकी 24% वेतनावर खर्च करतो, म्हणजे 24 आणि 11 35% हे वेतन आणि निवृत्ती वेतनावर खर्च करतो. आपलं जे कर्ज आहे आणि जे व्याज आहे हे 18% आपण परतफेड करतो, 9% मुद्दल आणि 9% व्याजात जातं. म्हणजे साधारणतः 53% खर्च हा आपला एक पद्धतीने हा असा खर्च आहे की ज्यातून आपल्याला अतिशय
योग्य पद्धतीने समर्पक पद्धतीने विषमता मुक्तीकडे राज्य नेत्यांना विचारपूर्वक न्यावं लागतं. आता जर 53% हा वेतन निवृत्ती वेतन व्याज आणि मूळ कर्जाची रिपेमेंट ऑफ डेब्ट्स कर्जाची परतफेड असेल तर भांडवली खर्च कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कमी होते. पण तरीही राज्याचे अर्थमंत्री अजितदादांनी ही गोष्ट अभिमानाची आहे की एवढ्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी 13% हे इतर देशाच्या राज्याचा जर विचार केला तर अजितदादांनी 13% कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली ज्यातून राज्याच्या पायाभूत सुविधा या वेगाने निर्माण होतील. आणि यासोबत ज्या सबसिडी द्यायच्या आहे आणि इतर जे खर्च आहे सामाजिक न्यायाचे यासाठी 30% राखीव ठेवले ज्याचा फायदा हा आपल्याला निश्चितपणे योजनांसाठी होणार आहे. हे खरं आहे की चंद्रपूर हे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असणारा जिल्हा आहे, पण तरी एक गोष्टीचा अभिमान तुम्ही ठेवा की महाराष्ट्राच्या 1960 नंतर अर्थमंत्री म्हणून मांडलेला माझा अर्थसंकल्प जो 2018-19 आहे तो देशातल्या सर्व राज्यातल्या अर्थसंकल्पाचा विचार केल्यानंतर स्वातंत्र्यानंतर 11,975 कोटीचा सरप्लस बजेट हे देशातलं मांडण्याचं सौभाग्य एक चंद्रपूरकर नागरिक म्हणून मला प्राप्त झालं ज्याचा उल्लेख आजही महाराष्ट्राच्या पिंक बजेटमध्ये हा आजही केला जातो. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडताना अजितदादांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती केली असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजींच्या सोबत एकत्रित चर्चा करून आणि ती म्हणजे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे आमची वारी आहे.